शिवसेनेच्या आमदार मनीषाताई कायदे आणि प्रवक्त्या म्हणून ज्यांनी अतिशय उत्तम काम केलं त्या मनीषाताईंनी आज बाळासाहेबांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देतो. खरं म्हणजे त्यांनी आपल्या मनोगतामधून बऱ्याचशा गोष्टींचा उहापोह केलेला, त्यांना आलेले अनुभव आणि एखादी महिला जेव्हा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून काम करत असते त्यावेळेस महिलांच्यासाठी त्यांच्या उत्कर्षासाठी त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी एक तळमळ असते, एक काहीतरी करावं अशी भावना मनामध्ये असते, परंतु शेवटी ते कधी करता येतं? जेव्हा त्याला प्लॅटफॉर्म मिळतो, जेव्हा त्याला प्रेरणा मिळते, जेव्हा त्याला संधी मिळते, आणि मग अशा वेळेमध्ये तो नेता लोकांसाठी काम करू शकतो. परंतु आज आपण पाहतोय मैं भी कुछ नहीं करूंगा और किसी के कुछ नहीं करने नहीं दूंगा अशी परिस्थिती गेल्या 2.5-3 वर्ष आपण पाहतोय. कोविडच्या परिस्थितीमध्ये देखील आपण पाहिलं की नुसतं कोविड करून चालत नसतं. शेवटी माणसाला आपला प्रपंच चालवायचा आहे, आपली रोजीरोटी चालवायची आहे. परंतु मी या ठिकाणी एवढंच सांगेन की कोविडची काळजी घेणं तर आवश्यकच होतं, पण कोविडवर करून आज कुठंतरी मला वाटतं त्याचा मुद्दा घेतला होता. हे संपूर्ण राज्याने देशाने पाहिलं आहे. अरे आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांना भेटत होते, हॉस्पिटलमध्ये जात होते, त्यांना जेव्हा नातेवाईक देखील भेटणं, आपल्या परिवारातले लोक देखील भेटणं, जेव्हा आपण तसाच तो असाध्य असा रोग होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना भेटण्याचं काम, धीर देण्याचं काम, त्यांना वाचवण्याचं काम, त्यांना औषधं पुरवण्याचं काम, त्यांना ऑक्सिजन देण्याचं काम कुणी केलं हे सगळ्यांना माहीत आहे. नुसतं फेसबुक लाईव्ह आणि ऑनलाईनने माणसं वाचत नसतात, त्याला प्रत्यक्ष कृती करावी लागते. आणि त्यामुळे मी डिटेलमध्ये आज बोलत नाही, उद्या बोलायचं आहे मला. त्यामुळे एवढंच सांगतो की आज कोणीतरी ते कोविडसाठी किंवा उद्या कोणी सगळं काय झालं, कसं झालं, कसा कोविड कंट्रोलमध्ये आला, या सगळ्याचं जे पाठ थोपटून घेण्याचं जे काही काम आहे ते कोणीतरी चालवत आहे. नक्की त्यांना या राज्यातल्या जनतेला माहिती आहे, जनता सुज्ञ आहे. आणि म्हणून हे आपलं सरकार 11 महिन्यापूर्वी स्थापन झालं. 11 महिन्यापूर्वी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यापूर्वीच्या सरकारने काय केलं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मनीषाताईंनी सांगितलं, कोण आले बाबा इकडे, मनीषाताईंनी सांगितलं की 2.5-3 वर्ष हे सगळं बंद होतं, सगळं ठप्प होतं, सगळी कामं जी देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळात सुरू झालेली बंद केली. मी डिटेलमध्ये जात नाही, मग मेट्रो असेल, इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प असतील, सगळे असतील, पण आम्ही आल्या आल्या जलयुक्त शिवार असेल अशा योजना सगळ्या सुरू केल्या. आणि म्हणून लोकांना माहिती आहे की कोण काम करणार आहे. आणि म्हणून
आज मनीषाताईंनी प्रवेश घेतलाय, मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे, त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. तुम्हाला अगदी मोकळेपणाने काम करण्याची संधी या शिवसेनेमध्ये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि म्हणून आज देखील काही लोकांवर आजचा मला वाटतं वर्धापन दिन उद्या असतो, आज नवीन एक कुठला तरी दिवस काढला. अमित शहासाहेब, मुख्यमंत्री, DCM सगळ्यांवर बोलले, पण आवेश काय होता? त्याला जोर लागतो, उष्ण अवसर आणून बोलण्याचा प्रयत्न होता. आणि म्हणून जी काही कोलेकुई केली, म्हणाले आपल्याला काहीतरी ना, ते वाघ वाघच असतो. वाघ बाळासाहेबांच्या विचारांचा जो उद्याचा वर्धापन दिवस आहे तो बाळासाहेबांच्या विचारांचा आहे. तुम्ही वर्धापन दिन साजरा करणार आहात तो कुणाच्या विचारांचा आहे या महाराष्ट्रातल्या जनतेने ओळखलेला आहे. आणि म्हणूनच वाघ जेव्हा जंगलात येतो तेव्हा हे कोलेकुई आणि इतर छोटे मोठे प्राणी शेपूट काय म्हणतो त्याला, दुम दबाके भागते. दरकाळी फोडल्यानंतर काय होतं ते आपल्याला माहीत आहे. त्यामुळे तुमची आपली कुवत, आपली मर्यादा ओळखून प्रत्येकाने बोललं पाहिजे. जसं तुम्ही म्हणालात मगाशी ताई, हाती चलताय बजार, तसं मोदी साहेबांचं काम आहे. ज्या दिवशी थोडीशी नजर इकडे तिकडे जाईल ना, ते कुठच्या कुठे बिळात कोण दिसणार पण नाही, पण ते अशा अशा विषयाला, अशा लोकांना महत्त्व देत नाहीत, हा त्यांचा मोठेपणा आहे. खरं म्हणजे देशाचा आज आपला गौरव पूर्ण जगभरात त्यांनी केलेला आहे, त्याच्यावर मी उद्या बोलेन. काही लोकांना अब्दालीची उपमा दिली पाणीपतच्या लढाईमध्ये, अरे बाळासाहेबांचं ज्यांनी स्वप्न साकार केलं 370 आणि राम मंदिराचं, आज आम्ही त्यांच्याबरोबर युती केलेली आहे. आणि ज्यांनी त्याला विरोध केला कायम, त्यांच्याबरोबर खुर्चीसाठी सत्तेसाठी तुम्ही लाचारी केलेली आहे. त्यामुळे हा फरक लोकांना माहीत आहे. आणि मला मगाशी कोणीतरी सांगितलं, तुम्ही जसं म्हणालात की काम झालं, काय त्याला म्हणतो आपण, काम झालं की फेका, गरज सर्वांनी माहिती आहे. कोणीतरी मगाशी मला सांगितलं यूज अँड थ्रो, त्याचा शब्द आपल्याला नावामध्येच आहे ना, ते मलाही नव्हतं लक्षात, मगाशी कोणीतरी लक्षात आवून गेलं. त्यामुळे मी एवढंच सांगतो, न्यूटन झाला जुना,